भारत आणि चीन यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून आपण डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याकडे पाहतो आहे. चीनमध्ये जाऊन कोटणीस यांनी अतुलनीय वैद्यकीय सेवा केली, त्याबद्दल चिनी लोक त्यांना काळी आई असं संबोधतात. सोलापूर महापालिकेनं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी बह्या चौकात कोटणीस स्मारक उभं केलं आहे. कॅमेरामन विजय ओटे यांनी टिपलेला कोटणीस स्मारकातील हा विशेष रिपोर्ट. सोलापुरातलं कोटणीस स्मारक बनतंय पर्यटन केंद्र. सोलापूर महानगरपालिकेनं भैया चौकात उभारलेलं कोटणीस स्मारक सोलापुरातलं नवं पर्यटनाचं ठिकाण बनू लागलं. कोटणीस स्मारकाचा विषय गेल्या 30 वर्षापासून चर्चेत होता. अखेर हे स्मारक भैया चौकातील कोटणीस यांच्या राहत्या घराच्या जागी महानगरपालिकेने उभारलं आहे. सुमारे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी जुन्या इमारतीचं मजबुतीकरण केलं आहे. नवीन हॉल देखील बांधला आहे. एक ओपन थिएटर, बगीचा, चीनी भाषा वर्ग आदी विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व्ही शांताराम यांनी कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट देखील काढला होता. बऱ्याच वर्षानंतर महापालिकेने कोटणीस स्मारक प्रत्यक्षात साकारलेलं आहे. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे भारत आणि चीन यांच्या अतूट मैत्रीचं प्रतीक आहेत. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ला इथं 10 ऑक्टोबर 1910 रोजी झाला. वडील शांताराम हे कामासाठी सोलापुरात आले. येथील लक्ष्मी विष्णू मिलमध्ये काम करत असताना ते सामाजिक कार्यात सहभागी झाले. द्वारकानाथ कोटणीस यांचं शिक्षण नॉर्थकोट हायस्कूलमध्ये झालं. 1936 साली त्यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून MBBSची पदवी प्राप्त केली. सोलापुरात 1930 साली मार्शल लॉचं आंदोलन झालं आणि सोलापूरकरांनी 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगलं. या मार्शल लॉ मध्येच सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना इंग्रजांनी फाशी दिली. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावर सोलापूरच्या या तेजस्वी अशा स्वातंत्र्य चळवळीचे संस्कार झाले. दुसऱ्या महायुद्धात जपाननं चीनवर 1937 साली आक्रमण केले. त्यावेळी चीन खूपच मागासलेला होता. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, वैद्यकीय सुविधा नाहीत, यामुळे हजारो चीनी सैनिक मरण पावत होते. अनेकांना कायमचं अपंगत्व देखील आलं होतं. कॉम्रेड माओ से तुंग यांच्या नेतृत्वाखाली सामान्य शेतकऱ्यांची मुक्ती सेना जपानी सैनिकांशी प्रामाणिकपणे लढत होती. जनरल चू तेह व युद्धवार्ताहर अँग्लेस मँडले यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस कमिटीला पत्र लिहून चीनला वैद्यकीय मदत द्यावी अशी विनंती केली. त्यास प्रतिसाद देऊन काँग्रेस कमिटीने डॉक्टरांचं एक वैद्यकीय पथक आणि औषध असलेली व्हॅन चीनला पाठवली. यामध्ये अलाहाबादचे डॉक्टर मोहनलाल अटल, नागपूरचे डॉक्टर MR चोलकर, कलकत्त्याचे डॉक्टर विजयकुमार बसू आणि देवेन मुखर्जी आणि सर्वात तरुण असणारे सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस या 5 डॉक्टरांचा या पथकात समावेश होता. मुंबईहून हे पथक बोटीनं 1 सप्टेंबर 1938 रोजी चीनकडे रवाना झालं. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी या पथकाला निरोप दिला. भारतीय वैद्यकीय पथकानं प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन चांगली कामगिरी केली. खडतर प्रवास, प्रतिकूल हवामान, औषधं आणि साधनसामुग्रीची कमतरता इतकं असताना देखील या पथकानं चीनी सैनिकांची सेवा केली. ठरलेला कालावधी संपल्यानंतर डॉक्टर अटल, डॉक्टर चोलकर, डॉक्टर मुखर्जी भारतात परतले. तिथे चीनमध्ये वैद्यकीय सेवेची खरी गरज आहे हे लक्षात घेऊन डॉक्टर बसू आणि डॉक्टर कोटणीस चीनमध्ये सेवा करत राहिले. डॉक्टर कोटणीस चीनी जनतेशी समरस झाले. ते स्वतः चीन भाषा शिकले. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर सेवा केली
आणि हजारो चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. चिनी तरुणांचा त्याग, जिद्द आणि विचार यामुळे डॉक्टर कोटणीसांचे मध्यमवर्गीय विचार बदलले. को चिंग लान या चिनी नर्सशी त्यांनी विवाह केला. अतिश्रमामुळे डॉक्टर कोटणीस यांना अपस्माराचा विकार झाला. त्यातच त्यांचं 9 डिसेंबर 1942 रोजी निधन झालं. धर्म, देश या पलीकडे जाऊन डॉक्टर कोटणीस यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णांची सेवा केली. म्हणूनच चिनी लोक त्यांना काळी आई असं संबोधतात. चीनमध्ये त्यांना खूप आदर आहे. त्यांच्या नावे विविध हॉस्पिटल आणि इमारती उभारल्या आहेत. अशा या थोर मानवतावादी डॉक्टरांना सोलापूरकरांचा आणि येस न्यूज मराठीचा सलाम. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादाची जी सेवा केली त्याच्यामुळे सोलापूर हे नाव गाजलं. कोटणीसांनी त्यावेळेला MBBSचं शिक्षण घेतलं. 1936 साली MSला ॲडमिशन घेतली. सर्जरी करून या इथेच त्यांचं घर आहे. या बंगल्यामध्ये येऊन ते काहीतरी प्रॅक्टिस करतील अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणून त्यांनी मागच्यासुद्धा 4 रूम्स बांधलेल्या होत्या, हॉस्पिटल आणि दवाखाना या दोन्हीसाठी. परंतु कोटणीसांनी चीनमध्ये जपानी साम्राज्यवाद्यांनी जे काही अत्याचार चालवलेले आहेत, आक्रमण केलेलं आहे चीनवर, त्याच्या बातम्या सगळ्या वाचलेल्या होत्या. रेडिओवरून मला वाटतं पंडित जवाहरलाल नेहरू यांचंसुद्धा एक अपील प्रसिद्ध झालं होतं, ते ऐकलेलं होतं. आणि म्हणून मग त्यांनी खरी गरज आपल्याला तिथे आहे, चीनमध्ये आहे. आणि म्हणून त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसने एक 5 डॉक्टरांचं वैद्यकीय पथक जे चीनला पाठवलं त्याच्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या 5 डॉक्टरांपैकी 3 डॉक्टर आजारपणामुळे किंवा त्यांचा 6 महिन्याचा कालावधी संपल्यामुळे परत आले आणि 2 डॉक्टर मात्र शेवटपर्यंत राहिले. ते डॉक्टर BK बसू एक आणि सगळ्यात या टीममध्ये तरुण असलेले डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे सोलापूरचे. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांचं स्मारक सोलापुरात झालं पाहिजे म्हणून 1985 सालापासून आम्ही काही जण मिळून प्रयत्न करत होतो. त्यात पहिल्या कोटणीस स्मारक समितीमध्ये त्यावेळेला प्राध्यापक पुरणचंद्र पुंजाळ हे अध्यक्ष होते. महापौर जो कोणी असेल तो अध्यक्ष आणि मग प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर, शंकर पाटील, AB राजमाने, डॉक्टर UR वरेरकर आणि मी स्वतः असे मिळून आम्ही ती एक. आणि 85 साली कोटणीस स्मृती दिनाचा कार्यक्रम बऱ्याच कालावधीनंतर सोलापुरात मोठ्या प्रमाणात पार पडला आणि त्याच्यामध्ये भारतातील चिनी वकिलातीचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ली चाओ चेन हे आलेले होते आणि C2चे अध्यक्ष असलेले कॉम्रेड डॉक्टर मधुकर पंदे तेही सोलापूरचे, तेही आले होते. आणि 85 साली झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रथम मागणी केली की कोटणीसांचा राहता हा जो बंगला आहे तो सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्याचं राष्ट्रीय स्मारक करावं. 1985 पासून सातत्याने आम्ही पाठपुरावा केला आणि शेवटी 2011 साली या स्मारकाचं उद्घाटन, जानेवारीमध्ये या स्मारकाचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते झालं. स्मारक छान झालेलं आहे परंतु या स्मारकाचा जास्तीत जास्त जनतेसाठी उपयोग झाला पाहिजे या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न केलं पाहिजे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी, सगळ्या शाळातील विद्यार्थ्यांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याला भेट दिली पाहिजे. कोटणीसांचं जीवनचरित्र या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. सगळं स्मारक पाहायला एक 1/2 तास किमान लागतो. 1/2 तासाचा वेळ सगळ्या विद्यार्थ्यांनी काढला तर त्यांना कोटणीसांचा त्याग किती महान आहे याची जाणीव होईल आणि आपण सोलापूरकरांनी ती जाणीव सातत्याने ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे काही इमारती आहेत, 4 मोठ्या रूम्स बांधलेल्या आहेत, हॉल आहेत. त्याच्या 1 रूमचा मला वाटतं थोडाफार उपयोग होतो तोही.
पण फारसा काय नाही. तर या याच्यामध्ये काही महापालिकेने गरीब नागरिकांसाठी OPD सुरू करावी असा आम्ही एक सुचवलेला आहे. त्याचबरोबर शेजारी जे काही MP थिएटर आहे या MP थिएटरमध्ये जवळपास 150 ते 200 लोकांना बसण्याची सोय आहे. त्या ठिकाणी जर स्पीकर आणि एक तज्ज्ञ माणूस स्पीकर लावण्यासाठी वगैरे ठेवला तर छोटे छोटे कार्यक्रम पावसाळ्याचे दिवस सोडून बाकीचे 8 महिने हे छोटे छोटे कार्यक्रम पुस्तक प्रकाशन असेल किंवा एखादी मीटिंग असेल असे होऊ शकतात इथे. तर या दृष्टीने स्मारकाला एक चांगला व्यवस्थापक की ज्याला कोटणीसांच्या कार्याबद्दल माहिती आहे आणि जो संपूर्ण हे स्मारक दाखवू शकेल लोकांना काहीतरी एक फी ठेवावी 5 रुपये 10 रुपये अशा स्वरूपाची तरच या स्मारकाचे एक ज्याला आपण आजच्या काळाच्या भाषेमध्ये मार्केटिंग म्हणतो या मार्केटिंगमध्ये आपण सोलापूरकर फार कमी पडतो. एवढा मोठा माणूस होऊन गेला पण त्याची जाणीव सोलापूरकरांनाच काही प्रमाणात नाही आहे. तर या दृष्टीने आणि सोलापूर हे याच्या पुढे एक मेडिकल हब म्हणून शैक्षणिक हब म्हणून आणि गारमेंटच्या दृष्टीने असं एक डेव्हलपिंग असं शहर आहे. स्मार्ट सिटी सोलापूर बनवण्याचा प्रयत्न आयुक्तांचा वगैरे आहे. या दृष्टीने कोटणी स्मारकामध्ये आपण काही बदल केले चांगला व्यवस्थापक जाणकार नेमला ज्या रूम्स आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नियुक्ती केली तर निश्चित या स्मारकाला सुद्धा 1000 नागरिक भेट देतील असा मला विश्वास वाटतो. सोलापूर शहरामध्ये भैया चौक परिसरामध्ये डॉक्टर कोटणीसांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये डॉक्टर कोटणीस व त्यांचे वडील यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तूचा जीर्णोद्धार करावा आणि ती वास्तू त्या डॉक्टरांच्या कार्यामुळं जो अजरामर झालेली आहे ती वास्तू व्यवस्थित राहावी व ते आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं आणि त्याची प्रेरणा आपल्या भारतातील सर्व जनतेला त्यामध्ये सोलापूरच्या जनतेला व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी ती वास्तू जतन करण्याच्या अनुषंगाने निश्चित केलं आणि त्या निश्चितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन व सोलापूर महानगरपालिका दोघांच्या संयुक्त विद्यमाने ती वास्तू जतन करण्यात आलेली आहे. त्या वास्तूसाठी महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला साधारणतः 6,36,00,000 निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो निधी त्याचबरोबर महापालिकेने 76,00,000 असा मिळून साधारण 7,12,00,000 निधी त्या स्मारकासाठी वापरण्यात आलेला आहे.